वजन कमी करण्यासाठी डाएट करताय, पण डाएट फॉलो करताना पोट नाही भरत आहे. चला, आज मी तुमच्यासाठी हेल्दी एग सलाड ब्रेकफास्टची रेसिपी घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रोटीन आणि फायबर तर मिळतील, त्याचबरोबर तुमचं पोटही भरेल. पोट खुश तर आपणही खुश. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपीसाठी लागणार आहेत उकडलेली अंडी, एक काकडी, दोन टोमॅटो घेतलेत आणि लेट्यूसचं पान, नसेल तर हरकत नाही, आणि मुळा घेतला आहे, चाट मसाला आहे, लिंबूचा रस आहे, मीठ आहे किंवा काळं मीठ घ्या, मिरे पावडर. सर्वात आधी आपण टोमॅटो कापून घेणार आहोत. टोमॅटोचे बरेच काही गुणधर्म आहे, जसं त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन सी असतात, जे की सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठीही टोमॅटो खाल्लेला चांगला असतो. आता टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि काकडी कापून घेऊयात. काकडी खूप मोठी आहे, त्यामुळे मी अर्धीच काकडी कापून घेते, बारीक कापायचे. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे चांगली असते खाल्लेली उन्हाळ्यात. आता आपण सर्व साहित्य कापून घेतलेलं आहे, मी मुळा पण कापला आहे, लेट्यूसचं पान. हे सर्व साहित्य आपण आता एकत्र करणार आहोत. एका बाउलमध्ये मी टोमॅटो, काकडी, मुळा टाकणार आहोत. आता आपण मुळा दातांसाठी गुणकारी आहे, घरगुती औषध म्हणून वापरला जातो. लेट्यूसची पानं टाकायची आहेत आता, जी कापलेली आहेत. आता यामध्ये उकडलेली अंडी आपण आता कापून घेऊयात. उभी मी चार भागामध्ये कापलेली आहे. यामध्ये आता पाव चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणि मिरेपूट टाकणार आहे. साधारण पाव चमचा मिरेपूट टाकायची आहे यामध्ये, आणि लिंबूचा रस, जो की मी एक साधारण छोटा चमचा, अर्धा चमचा लिंबूचा रस घेतलेला आहे. हे छान आता मिक्स करायचं आहे. तुम्हाला लाल तिखट आवडत असल्यास तेही टाकू शकता. यावर आता अंड्याचे काप ठेवायचे. आपलं सलाड ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आणि आता सर्वात शेवटी अंड्याचे जे काप आहेत त्यावर मिरपूड भरभरायची आहे थोडीशी. मी बऱ्याचदा नाश्त्यासाठी हे सलाड बनवत असते, घरात हे फार आवडीनं खाल्लं जातं. आणि यात आणखी फक्त अंडी आणि टोमॅटो कापलेले असंही सलाड बनवू शकता. आजची एक सलाड रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.